नाशिक शहरात अनेक झाडांवर खाजगी जाहिरातदारांनी आपल्या जाहिराती लावल्याचं निदर्शनास आल्यानं उद्यान विभागाच्या वतीनं या आधारांवर शहर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. नाशिक महापालिकेचे अधिकारी प्रकाश बापूराव चौकटे यांच्या तक्रारीनुसार त्यांनी आणि त्यांच्या मनपा पथकानं संपूर्ण सातपूर विभागात सर्व्हे केला असून यामध्ये त्यांना सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्र्यंबक रोडवर एकूण 5 ठिकाणी अशी झाडे आहेत ज्यांच्यावर होम लोन, डॉक्टर चर्मरोग नाशिक, शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्ट बुकिंग सेवा, शौर्य अकॅडमी अशा खासगी लोकांनी आपली जाहिरात झाडाला खेळ टोकून लावली आहे. तरी हा प्रकार बेकायदेशीर असून संबंधित फलकधारकांविरुद्ध महाराष्ट्र शहर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी माहिती दिली. महानगरपालिकेचे अधिकारी श्री प्रकाश बापूराव चौकटे वय 45 वर्ष यांनी व त्यांच्या पथकाने संपूर्ण सातपूर विभागामध्ये सर्व्हे करून आणि पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की 5 ठिकाणी जे झाडं आहेत सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी 5 ठिकाणी होम लोन, डॉक्टर चर्मरोग नाशिक, शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्ट बुकिंग सेवा, शौर्य अकॅडमी अशा खाजगी लोकांनी झाडांना खिळे ठोकून तिथे आपल्या जाहिराती चिटकवलेल्या आहेत आणि हा प्रकार बेकायदेशीर असून मागच्या वर्षी देखील अशा प्रकारच्या गुन्हे करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता आणि ह्या वर्षी देखील त्यांनी महानगरपालिकेने कारवाई करून त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून संबंधित फलकधारकांच्या विरुद्ध महाराष्ट्र शहर विद्रुपीकरण कायदा सन 1995 कलम 3 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्याची त्यांच्याविरुद्ध आता कायदेशीर कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. मागील वर्षी देखील अशा लोकांवर कारवाई करण्यात आली होती, मात्र तरीही फलकधारकांकडून या सूचनेकडे कानाडोळा करण्यात येतोय. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमला कर्तिवडे, नाशिक.